मकर शिरी ठेवा आरती ओवाळीतो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी अगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा। नीलांजन समावासम रवि पुत्रय मगरजम छाया मार्तंड संबुधम तन्नमामी शनेश्वरम। शनेश्वर महाराज की जो सर्वदेवत की जो सर्व संतन की जो धर्म की जो अधर्म का नाश हो गौहत्या बंदी हो अपने अपने माता पिता की जय हो जय हो जय हो। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसुत मी म्हणणारा पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना त्यातला ज्ञान कसा असावा आणि ज्ञान प्राप्त करत असताना तो त्यातला विवेक कसा असावा आणि विवेक प्राप्त करत असताना विवेकापर्यंत पोचल्यानंतर तो आत्मज्ञानाकडे आपण जाणार आहोत तो आत्मज्ञान कसा असावा आत्मबोध कसा असावा हे आपण पाहत आहोत। कारण आत्मबोध झाल्याशिवाय विवेकापर्यंत पोचल्याशिवाय आपण सुखी आणि समाधानी होत नाही शांती आपल्याला मिळत नाही अखंडत्व अमृतत्व ही अखंड अशी समाधान किंवा आत्मशांती ज्याला म्हणतो आपण ती मिळू शकत नाही अखंड आपण सुखाकडे प्रवास करू शकत नाही अखंड अशा आनंदाकडे प्रवास करू शकत नाही। सर्व काही असताना परमेश्वराने आपल्याला सगळं काही दिलं असतानासुद्धा आपण त्याला विसरल्यामुळे म्हणा किंवा ह्या कलियुगामुळे म्हणा किंवा इंद्रियाच्या प्रभावामुळे म्हणा आपण त्याला विसरून गेल्यामुळं आपण आत्मबोधपर्यंत पोचू शकत नाही तो आत्मज्ञान मिळत नाही आत्मज्ञान मिळत नसल्यामुळं आपण अशांत असतो। मग याच्यासाठी आपण छानपैकी उदाहरण घेतलेलं आहे तो जे आपण जे उपनिषेदामध्ये विषय आलेला आहे तो उपनिषेदामध्ये विषय आलेला आहे तो यमराजी आणि नचिकेत ज्यांचा दोघांचा संवाद ही आख्यायिका आहे ह्या दोघांच्या संवादातनं आपल्याला थोडंसं बोध प्राप्त होतो तो असा बोध प्राप्त होतो की स्वयंसिद्ध प्राप्त करण्याची मानसिकता मनामध्ये तयार होते। बघा आपण मागच्या वेळेस प्रवचनामध्ये अनेक विषयामध्ये अनेक प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या अशा कसे अडसर निर्माण होते आणि त्याच्यावर मात कसं करायचं आपण पाहत आहोत की माया नदी पार करताना काय केलं पाहिजे की मनामध्ये अहंकार निर्माण झाला तर काय केलं पाहिजे अनेक ज्या लाभ लोभ आहेत मोह आहेत मत्सर आहेत द्वेष आहे हे कलह आहेत ह्या कलह निर्माण करणाऱ्या याच्यावर मात करण्यासाठी हे सगळं विषय झाला पण इंद्रियाचा सुद्धा विषय झाला पण इंद्रियांना वश करण्याचं माध्यम काय जो वश जो केला तोच कसा सिद्ध होऊ शकतो आपण आज पाहायचं आहे। तो परमेश्वराने ईश्वराने ब्रह्मदेवाने स्वयंभू ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली सृष्टी निर्माण केल्यानंतर तो मानव देह निर्माण केला मानव देह निर्माण केल्यानंतर त्यामध्ये इंद्रिय निर्माण केले आणि इंद्रिय निर्माण केल्यानंतर इंद्रिय बाह्य इंद्रिय आहेत बाह्य डोकावत असतात इंद्रिय आपल्याला सांगत असतो नुसतं बाहेर डोकावा आपण बाहेर डोकावत असतो बाहेर डोकावताना मात्र आपल्याला तो जो ज्ञान आहे जो हृदयरूपी गुहेत जाऊन बसलेला आहे तो ज्ञान प्राप्त होत नाही आपण बाह्यरूपी इंद्रियाच्या संगतीनं जेव्हा अडकतो तेव्हा जो अनाहत असा अथांग अशा पसरलेल्या मृत्यूच्या दाढ्यामध्ये आपण अडकत असतो आणि मृत्यूच्या दाढ्यामध्ये अडकलात की परत पुनरपी जन्म आणि पुनरपी मरण या फेऱ्यामध्ये आपण अडकून पडत असतो या अडकून पडल्यामुळं आपली जे हवं जे आपण ज्या ध्येयासाठी ज्या तत्वासाठी ज्या धोरणासाठी ज्या प्रणालीसाठी आपण सिद्ध होण्यासाठी आपण तत्पर असतो त्याच्याकडे मात्र आपण जाऊ शकत नाही
त्याच्याकडे जायचं असेल तर प्रथम आपण काय केलं पाहिजे ते आपल्याला अत्यंत काळाची गरज आहे. आपण इंद्रियावर नियंत्रण नाही मिळवलं, त्याला वश नाही केलं, तर आपण योग्य ठिकाणी पोचू शकत नाही. ते मृत्यूच्या दाड्यात घेऊन जात असतो, तो चुकीच्या मार्गाने घेऊन जात असतो, प्रिय मार्गाने घेऊन जात असतो, हे श्रेय मार्गाने घेऊन जाण्याचा तो मार्ग नाही आहे. मग हे करण्यासाठी आपण इंद्रिय वश करणं म्हणणं सोपं आहे, पण इंद्रिय वश करणं इतकं सोपं नाही. पण जेवढं अवघड आहे तेवढं सोपंही आहे. फक्त समजून घेण्याची मानसिकता आपली पाहिजे. काय क्षणामध्ये आपण त्याला वश करू शकतो, काय क्षणामध्ये, काय क्षणही लागू शकत नाही एवढ्या कमी कालावधीमध्ये वश करणारे काय मानव देह आहेत. आणि ते वश करण्यासाठी हजारो वर्ष साधना करणारे मानव देह आहेत, पण ते अजूनही वश करू शकले नाहीत. अनेक आपण पुराणामध्ये उदाहरणं पाहतो. विश्वामित्रासारखा महान जे प्रतिसृष्टी निर्माण करणारे होते त्यांचंही आपण पाहिलं. रावणासारखा महान असा विद्वत्ता होता, ज्याच्याकडे विद्वत्ता ज्ञान होतं, त्यालाही ती जमलं नाही. अनेक उदाहरणं आपण पाहत असतो. मागच्या उदाहरणामध्ये आपण श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्राचंही पाहिलं. प्रभू रामचंद्र देवत्वाकडून मानवतेकडे आलेले आहेत, आणि श्रीकृष्ण हे देवत्वाकडून मानवतेकडून देवत्वाकडे गेलेले आहेत, पण त्यांनाही वश करता काही प्रमाणात आलं नाही. वश करणं हे एक माध्यम आहे, ते माध्यम आहे, ते आत्मनिग्रह करून करू शकतो आपण, अंतःकरण शुद्धीकरण करून शकतो. ह्या अनेक असे मार्ग आहेत. वैराग्याकडे वैराग्य प्राप्त करून करू शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वैराग्य, आत्मशुद्धी, अंतःकरण शुद्धी, आत्मनिग्रह हे माध्यम आहेत. ह्या माध्यमातून आपण गेलात तर आपण योग्य ठिकाणी पोचू शकतो, हेच नचिकेताला यमराजे सांगतात. अशा महान शिष्य आणि महान असे सद्गुरू जे ब्रह्मवेत्ता होते, ते स्वतःला जाणले आणि ते दुसऱ्यांना ज्ञान देतात, म्हणजे नचिकेताला ज्ञान देतात. नचिकेताला ज्ञान देताना ते सांगतात की तत्वमशी, तत्वमशी ते तूच आहेस, पण कधी ते तूच आहेस, ते सामर्थ्य तूच आहेस, तू परमात्म्याचा अंश आहेस. परमात्माचा अंश हा आत्मा आहे. आत्मा हा हृदयरूपी गुहेमध्ये दडून बसलेला आहे, ते त्याच्यापर्यंत पोच. म्हणजे काय कर, मग तो अंतर्मुखाने पहा, अंतर आत पहा, सगळ्या इंद्रियांना वश कर. संतांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे, अनेक संतांनी सांगितलेलं आहे. केनोपनिषदामध्ये सुद्धा, कंठोपनिषद हा वेगळा, केनोपनिषदामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. तो ज्याची सत्ता आहे, ज्याची चेतना आहे, ज्याची प्रेरणा आहे, ज्याचं अधिष्ठान आपल्या स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्यावर अधिराज्य करतो, तो आत्मा हा परमात्मा आहे, हेच सगळे उपनिषद सांगितलेले आहेत. हेच उपनिषदाने बोध केलेला आहे. त्या माध्यमातून आपण जर आपण थोडासा विचार केला तर आपल्यालासुद्धा ते प्राप्त होऊ शकतं. तेव्हा आपणसुद्धा ह्या माया महापुरातून बाहेर पडू शकतो, ह्या मायावी जाळातून बाहेर पडू शकतो. पण इंद्रिय निग्रह करणं अत्यंत काळाची गरज आहे. हे केल्याशिवाय आपण त्या तिथंपर्यंत पोचू शकत नाही, हे आपण पाहत आहोत. हे पाहत असताना मात्र अनेक उदाहरणं आपण दिलेली आहेत, अनेक माध्यमातून गेलेले आहेत. जो याला निग्रह केला आहे तो त्याच्यापर्यंत पोचला आहे, तो स्वयं राखला आहे. तो स्वयंसिद्ध राखत असतानासुद्धा जर तुमच्यात विवेक नसेल, चंचल मन आहे, अस्थिर बुद्धी आहे, या दुईमधला जो ज्ञान आहे तो नुसतं ज्ञान असणं वेगळं आणि विवेक असणं वेगळं, तो विवेकच तुम्हाला ते श्रद्धेपर्यंत घेऊन जातो आणि आत्मभावेकडे घेऊन जातो. आत्मभावेतनं आत्मज्ञानाकडे घेऊन जात असतो, दुसरा कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. पण तुमचं अस्थिर मन नसावा, चंचल मन नसावा, अस्थिर बुद्धी नसावी, ह्या गोष्टी सगळ्या आपण साधना करत असतो. प्रत्येकानं वाटतं साधना केलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर अनेक चित्र उभं राहतात. जागृत अवस्था व स्वप्नावस्था, ह्या दोन अवस्थेमध्ये, जागृत अवस्थेमध्ये जे जे आपण पाहतो, जे जे अनुभवतो, आणि स्वप्नावस्थेमध्ये जे जे स्वप्नामध्ये दर्शन घडतं, तेथे सगळं करता करविता हा तो चेतना आहे, तो प्रेरणा, तो दाता आहे, चैतन्य आहे,
तो आपल्या हृदयात आहे, तो सगळं कार्य तोच करतो, सगळ्या इंद्रियाला संदेश तोच देतो, सगळ्या इंद्रियाला ज्ञान तोच देतो, पण इंद्रियांनी मात्र तो त्याच्या कलने प्रवास केला तर आपण फसतो. सगळ्यांना प्रेरणा तोच देणार आहे, तो आत्मस्वरूपाने तो आत दडलाय तोच आहे आणि प्रेरणा देणारा तोच आहे. ह्या दोन्ही गोष्टी तोच करतो, पण त्याच्यावर विवेकाने जो नियंत्रण मिळवला आहे तोच देह, मानव देह तोच वंदनीय देह आहे. लक्षात ठेवा, जो नियंत्रण मिळाला हे तत्वमशी जे मी परत परत ते सांगतो की जो देह, देव मानव जो आहे, जो वंदनीय आहे, तो स्वतःला जो ओळखला आहे तोच जगाला ओळखला आहे. माझ्यात जो आहे तो सगळ्यात आहे, जो सगळ्यात आहे तो माझ्यात आहे. एकत्वाकडून अनेकत्वाकडे, अनेकत्वातून एकत्वेकडे हा शक्ती तोच आहे आणि तो माझ्यात आहे. आणि स्वतःला जो ओळखला आहे तोच देव माणूस आहे, तोच मानवदेह आहे आणि तो जगाला वंदनीय आहे. तो पृथ्वी तलावर असा मनुष्य दुर्मिळ आहे, दुर्मिळ असं खूप दुर्मिळ आहे. सर्वसामान्यसुद्धा तोच आहे, श्रीमंतात तोच आहे, गरीबात तोच आहे, सगळीकडे तोच आहे. बघा, एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, एक छोटंसं उदाहरण देतो. तो उदाहरण, एक दोन मित्र असतात, दोन मित्र खूप अत्यंत जवळीक असतो त्यांचा, खूप अत्यंत प्रेमळ असतात. भविष्यात तो कालांतराने काही दैवयोगाने एक मित्र तो शहरामध्ये जातो आणि एक ग्रामीण भागामध्ये राहतो. दोघेही मित्र कालांतराने स्वर्गवासी होतात, पण ते दोघांचेही दोन मुलं असतात. ते त्यांचा संवाद अधूनमधून चालू असतो, तो अधूनमधून चालू असतो. दैवयोगाने ग्रामीण भागामध्ये दुष्काळ पडतो. दुष्काळ पडल्यानंतर गरीबाची ती, गरीब जो मित्र होतो, गरीबाचा मित्राचा मुलगा, तो अत्यंत गरीब असतो. त्याला दोन बाळ असतात आणि मजुरी पण मिळत नाही, पोट पाण्याचं भागत नाही, अष्टदरिद्री दारामध्ये असते. जेव्हा त्याची पत्नी म्हणते, धर्मपत्नी, ती अहो तुमच्या मित्राच्या, तुमच्या वडिलाच्या मित्राच्या मुलाकडे तुम्ही शहरामध्ये असतो, तो गडगंजी असेल, खूप श्रीमंती असेल, त्याच्याकडं थोडंसं वसनवारी करून काहीतरी आणा, आपण काहीतरी करूया आणि त्याची परतफेड करूया, ती सतत त्याला सांगत असते. पण त्याच्या बुद्धीला का पटत नाही, त्याला विवेक त्याचा जो आहे तो जागा होतो आणि तो म्हणतो शक्य नाही. पण शेवटी पत्नीचंही ऐकलं पाहिजे, पत्नी ही धर्मपत्नी आहे, अर्धांगणी आहे. तो पत्नीचं ऐकतो आणि एक दिवस तो ठरवतो आणि घरामध्ये ती बायकोला सांगते, भाकरी वगैरे करायला सांगतो. आंबाडीची भाजी, शेंगाची चटणी, ह्या अशा पद्धतीनं तो भाकरी वगैरे डोक्यावर घेतो, एक पाणी घेतो. पूर्वी पद्धत अशी होती, तो शहरामध्ये जातो, त्या मित्राकडे जातो आणि मित्राकडे गेल्यानंतर मित्राचा दारामध्ये येतून तो त्याला स्वागत करतो, त्याला म्हणतो की आत बोलवतो आणि आत बोलवून तो त्याचा थाटमाट सांगत असतो. तो बसायला सांगतो, पण थाटमाट नुसतं सांगत असतो, श्रीमंती सांगतो, बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, घर किती मोठं आहे, घरामध्ये काय काय वस्तू आहे, हे दाखवत असतो. फिरून दाखवत असताना त्या गरीबाच्या मनामध्ये एक छोटीशी गोष्ट होती, पण तो करू शकला नाही. आणि श्रीमंती तो थाटमाट दाखवत असताना संध्याकाळची वेळ झाली, पण त्याच्या पोटात कावळे वरडत होते, त्याला भूक लागली होती, त्या श्रीमंत माणसापुढे खाऊ शकत नव्हता. शेवटी तो संध्याकाळ होत असताना तो म्हणाला श्रीमंत माणसाला, गरीब तो म्हणाला, हात जोडला आणि तो म्हणाला, अरे मला घरी जाऊ दे, मला घरी जायचं आहे. तो त्याची ओढ सगळी घराकडे होता आणि याची ओढ सगळ्या त्याचा थाटमाट श्रीमंती दाखवण्यामध्ये होतं. ह्याला काही तांब्यावर पाणी मिळू शकलं नाही, कणभर अन्न मिळू शकला नाही, हो त्याची श्रीमंती सांगण्यामध्येच तो तत्पर होता. छोटी आता काहीतरी युक्ती सुचवलं पाहिजे, काहीतरी युक्ती लढवलं पाहिजे, काहीतरी विवेक जागा झाला तो गरीबाचा. आणि विवेक जागा झाला आणि तो म्हणाला, अरे मला संध्याकाळी घरी जावं लागतं आणि घरी सोन्याचं मेडकं आहे माझ्या घरी. तेव्हा तो श्रीमंत माणूस म्हणाला, अरे कशाला अंधारा जातोस तू, माझ्या जिन्याखाली कुत्रं बांधतो, त्याच्या शेजारी जिना आहे, त्याच्या खाली तुला झोपायला देतो ना मी. तर त्याला शहाळा आला, त्याला दुःख वाटलं, मनामध्ये खूप दुःख वाटलं, पण धैर्यवान होता. त्याला सुख दुःख हे काही नसतं, समान असतो सगळा, हा समान समदृष्टी ते जे होती.
पण तो म्हणाला मला सोन्याचं मेळखं आहे, त्याला राखणीला मला जावं लागतो. तो श्रीमंताचा मुलगा थोडासा विचार वेगळाच केला. तो म्हणाला मी एवढी श्रीमंती असताना मी साधं सोन्याचं बिस्किट ठेवू शकलं नाही, ह्याच्या घरात सोन्याचं मिळकं कसं आहे, मग ह्याला जाऊ द्या आपण बघायला जाऊया. तो गरीबाला म्हणाला श्रीमंताचा मुलगा की तू जा, तू लवकर जा, पण मी कधी सोन्याचं मिळकं बघायला येऊ. तो कधी पण ये. तो म्हणाला दोन दिवसांनी येतो. ठरलं दोघांचं, दोन दिवसांनी तो गेला. पण गेल्यानंतर तो गरीब माणूस जो होता तो गरीब माणूस वेशीवर गेला. गावाच्या वेशीवर गेला. दोन बालकं होते, अंगावर कपडे नव्हते, फाटके तुटके कपडे होते, चड्डी होती, नागडा होता एक बाळ. दोन्ही बाळाला दोन्ही करुंगळ्या धरून घेऊन गेला आणि गावाच्या वेशीवर त्यांनी स्वागत केला, नमस्कार घातला. लहान बालकं त्याचे पाया पडले, श्रीमंताचे पाया पडले. आणि तिघंही दोन बालकं हा गरीब माणूस त्या श्रीमंत माणसाला चालवत आणले. त्यांनी गावाची ओळख करून दिली. प्रथम गावाची वेश सांगितली. गावामध्ये आमचं बुद्धविहार आहे, आमच्या गावामध्ये चर्च आहे, आमचं गावामध्ये मंदिर सुंदर आहे, आमच्या गावामध्ये जे जे काय आहे चौडी आहे, आमच्या गावामध्ये चौक आहेत, आमच्या गावामध्ये वाचनालय आहे, आमच्या गावामध्ये सर्व समाज एकोप्याने आहे, ही मनामध्ये समज श्रेयभावच्या मनामध्ये होता. हे श्रेयभाव सगळं सांगत सांगत तो घरापर्यंत आणला. घरापर्यंत आणल्यानंतर घराकडे पाहतो, एक झोपडी होती. झोपडीपुढे शेणकाला घातलेला होता, रांगोळी काढलेली होती छानपैकी. त्याच्यात गेल्यानंतर बादलीत पाणी होतं. बादलीवर पाणी असल्यामुळं तो श्रीमंत गरीबाचा माणूस गेला आणि त्याचा त्याला पाणी दिला. पायावर पाणी घ्यायला सांगितलं, चूळ भरायला सांगितले, तोंडावर हात फिरवायला सांगितलं, त्याला टावेल दिलं हात पुसण्यासाठी, तोंड पुसण्यासाठी. आत घेऊन गेलं, कांबळ अंथरलेलं होतं, कांबळावर बसवलं. बसवलं असताना सुद्धा श्रीमंत माणसाचं लक्ष कोणाकडे असणार? सोन्याच्या मेळखाकडं. तो गरीबाला विचारला, अरे तुझं सोन्याचं मेळखं कुठं आहे? तोपर्यंत लहानसं बाळ जे होतं तो चुंचून आत गेला आणि आईकडनं एक छोटंसं वाटीत साखर आणला आणि एक चमचा आणली. त्या श्रीमंत माणसाच्या हातावर त्यांनी साखर दिली. साखर दिल्यानंतर तांब्यावर पाणी दिलं. पाणी दिल्यावर त्याचं श्रीमंत माणसाचं लक्ष कशावर होतं? सोन्याच्या मेळख्यावर. सोन्याचा मेळखा कधी हा दाखवतो? तेव्हा गरीब माणूस म्हणाला, अरे तुला सोन्याचं मेळखं दाखवतो मी, तू अगोदर भोजन कर. अरे म्हटलं, मला सोन्याचं मेळखं दाखव. तो गरीब म्हणाला, अरे सोन्याचं मेळखं भोजन केल्याशिवाय मी दाखवू कसं? मग तर ठीक आहे म्हणाला. त्याला चौरंग देण्यात आलं, रांगोळी काढण्यात आली. रांगोळी काढून त्याला पंचपक्वान पुरणपोळ्याचं जेवण देण्यात आलं. आत्मा तृप्त झाला, तरी त्याचं लक्ष कशावर होतं? सोन्याच्या मेळख्यावर. त्याला सोन्याचं मेळखं पाहायचं होतं. तेव्हा तो मग त्याला पाण्याचा विडा देण्यात आला. मग सगळं झाल्यानंतर मग तो गरीब माणूस स्वतःच्या धर्मपत्नीला आवाज दिला, अगं तू ये बाहेर. मग ती पा बिचारी आत्मदारातनं बाहेरच्या बाजूला आली. नऊवारी साडी नेसली होती, साधी साडी होती, नाकामध्ये नथ होतं, कपाळावर कुंकू होतं, डोक्यावर पदर होतं, हातामध्ये छानपैकी एक बांगड्याचा आवाज येत होतं, पायामध्ये पैंजण होते. आणि ती आतनं बाहेर आली आणि त्या श्रीमंत माणसाला नमस्कार केली, चरणस्पर्श केली आणि भाऊजी बरे आहात ना हे विचारलं. तरी त्याचं लक्ष कशावर होतं? सोन्याच्या मेळक्यावर होतं. त्याचं लक्ष त्याच्यावर नव्हतं. तरी तो गरीबाला विचारला, अरे सोन्याचं मेळखं कुठं आहे? अरे सोन्याचं मेळखं हे पाहतो ना, ही माझी धर्मपत्नी म्हणजे सोन्याचं मेळखं. ही धर्म माझी पत्नी आहे, ज्याला सोन्याचं मेळखं, जे संस्कार आहेत, जे पाहुणचार आहे, हे माझी प्रॉपर्टी आहे, ही माझी श्रीमंती आहे, हे माझं विवेक आहे, हे विवेक आहे. आणि मी म्हणजे सर्वसामान्य जरी असलो तरी माझ्याकडे विवेक आहे. मग मला सांगण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल, याची श्रीमंती एकीकडं अविवेकाने प्राप्त झालेली आणि याची गरीब एकीकडं पण संस्काराने नटलेली थटलेली आणि विवेकाने थटलेली. मला सांगा, आपली श्रीमंती असून काय उपयोग? मनाची श्रीमंती नाही, आत्म्याची श्रीमंती नाही, ज्ञानाची असेल तरी बोधाची नाही, बोध असेल तर विवेक नाही, विवेक असेल तर आत्मज्ञान नाही. जो स्वतःला ओळखला या कलियुगामध्ये, स्वतःला जो ओळखला, स्वतःचा आत्मा हा परमात्मा आहे, परमात्माचा अंश आहे, तत्वमशी तो मीच आहे, जो जाणला तोच आत्मज्ञानी, लक्षात ठेवा. याचं उत्तर नचिकेताला यमदेवाने दिला. हा उत्तर आहे. तो स्वतःला जाणतो, सदासुखी असतो, समदृष्टी असतो,
कशाची अपेक्षा करत नाही, निरपेक्ष असतो. जगाचं कल्याण स्वतःचं कल्याणामध्ये जगाचं नाही, जगाच्या कल्याणामध्ये स्वतःचं कल्याण. हाच देहरूपी मनुष्य आहे, मनुष्य आहे आणि हा देहरूपी हाच देव आहे. ह्या देवाला जाण्याचं असेल तर स्वतःला जाणा, स्वतःच्या इंद्रियाला वशमध्ये ठेवा, स्वतःच्या इंद्रियाला आत्मनिग्रह करा. तुम्ही सगळ्या गोष्टी सगळ्या पार करताना मात्र ह्या गोष्टी अंतर्मुख व्हा आणि आत दडलेल्या अशा हृदयरूपी गुहेमध्ये दडलेल्या परमात्म्याला जाणा. आणि परमात्म्याला जेव्हा जाणाल तो मीच आहे हा बोध होईल. आणि हा बोध झाला तर तो त्याचा अंश आहात तुम्ही, तोच आत्मबोधी, तोच आत्मज्ञानी पुरुष आहे, सत्पुरुष आहे.